हे विधानसभेतून काही माणसं इथं निवडून येत आहेत, आम्ही काय पागल बेगल आहेत काय इथं येऊन बसायला? सर्वोच्च सभागृह, सभागृहामध्ये आम्ही कशाला गोट्या खेळायला येतो काय? एक मंत्री कोण अधिकारी आलेत सांगा ना, जबाबदार कोण अधिकारी इथं कृषी विभागाचा? ताई बोलल्या, जानकर साहेब बोलणार आहेत, आपण वेळ कशासाठी काल वाढवून घेतली? आमची गाडी जरी नसली तर टॅक्सी करून इथपर्यंत वेळेवर येतो सभापती, सभागृहामध्ये आलो तर आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो, हे विधानसभेतून काही माणसं इथं निवडून येत आहेत, आम्ही काय पागल बेगल आहेत काय इथं येऊन बसायला? मंत्री नाही, अधिकारी नाही, 10 मिनिटांनी लेट आले, त्यांना समज दिली पाहिजे, हा आमचा हक्क आहे. मंत्री, सर्वोच्च सभागृह, सभागृहामध्ये आम्ही कशाला गोट्या खेळायला येतो काय? एक मंत्री कोण अधिकारी आलेत सांगा ना, जबाबदार कोण अधिकारी इथं कृषी विभागाचा? आत्महत्या सारख्या विषय आम्ही आता त्या ताई बोलल्या, जानकर साहेब बोलणार आहेत, आपण वेळ कशासाठी काल वाढवून घेतली? तुम्ही आपण सांगितल्याप्रमाणे मंत्री महोदय येतातच आहे, त्यांना आपण 12 मिनिटं दिले. सभागृह ऍडजॉइन करा असं मी अजिबात म्हणणार नाही, सभागृहाची वेळ व्हायला. मी सांगतोय ते ऐका का, आपल्याला त्यांना 12 मिनिटं दिले, हा तुमचा एक प्रश्न. दुसरा मंत्री मय थोड्याच वेळात येत आहे, तोपर्यंत जानकर बोलतील, मग तुमच्या वेळेस मंत्री महोदय बोलतील. हो, आपण आपण मंत्री महोदयाला समज देऊ, हा अधिकाऱ्यांना पण आणि मंत्री महोदयाला समज देऊ आपण. हो, सभापती महोदय, 260 प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे. या राज्यामध्ये काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झाला, काही ठिकाणी आजही टँकर चालू आहेत. दुष्काळी भागात आजही जत असेल, आटपाडी असेल, मंगळवेढा, मान, खटाव या इथं टँकरची टँकर चालू आहेत. तर टँकरबद्दल आपण नुसतं मुंबईमध्ये कोकणात पाऊस पडलाय म्हणून बाकी सर्वच ठिकाणी आबादी आहे असं काय नाही. काही ठिकाणी दुबार पेरण्या झालेल्या आहेत, त्याची देखील नोंद आपल्या राज्य सरकारनं घ्यावी. आणि मराठवाड्यात आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे, तर माझी आपल्याला विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला की सुनील केंद्रेकरचा अहवाल अभ्यास करून जर आपण त्या शेतकऱ्याबद्दल योग्य नियोजन केलं तर आपलं मराठवाड्यातल्या आत्महत्याचा शिक्का पुसला जाईल. आणि मराठवाडा हा आता रौप्य महोत्सवी 100वा आपण साजरं करतोय, त्यासाठी बजेटरी तरतूद जर मोठ्या प्रमाणात केली तर तिथलं हे होईल. आज छत्तीसगडमध्ये जी शेतकऱ्यांच्या बद्दल जी योजना चालू केलेली आहे त्या योजनेचा अभ्यास करून जर आपल्या कृषी विभागानं महाराष्ट्रात केल्या तर छत्तीसगडासारखं आपल्याला या विषय होईल. तेलंगणाचा पॅटर्न किसान शेतकऱ्यांच्या बद्दलचा चांगला आहे, तिथलं वीज फ्री असेल किंवा कर्जाचा हप्ता असतील तशा जर दृष्टीचा अभ्यास करून जर आपल्या राज्य सरकारनं त्यांचे बी केलं. आज देशामध्ये एक नंबरचं राज्य शेतकऱ्याबद्दल तेलंगणा चाललंय, तर चांगली गोष्ट आहे ते आपण राज्यानं घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी केली तर आपल्या राज्याचं बी हित होईल. मराठवाड्यातल्या आत्महत्या चिंताजनक आहेत, शेतकरी पीक बी कर्जापासून वंचित, नियमित कर्ज भरण्याची नाराजी, ई KYC मध्ये असलेलं हे लोड सर्व्हर डाऊन होत नाही, ठिबक सिंचनचा अनुदान प्रबलित आहे, कापूस शेतकरी आणि कांदा अनुदान मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळं आपल्याला विनंती करतो की ह्याबद्दल योग्य ती सरकारनं दखल